बनी सगळे जण विचार व्लॉग कधी चालू करणार आहे 2023 काय जेवण करणार आहे तू माझा व्लॉग कधी चालू डॉक्टर अंकिता डॉक्टर अंकिता मोहितला माहिती आम्ही कोणासोबत जाणार आहे तर जय महाराष्ट्र पब्लिक परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही सगळेजण इथे आहोत एका कॅफे मध्ये आणि विश्ला माझा मस्त ब्लॉग घेतो तिकडनं तिकडे बघू शकता तुम्ही टोटल भयूस संघटना तुम्ही इथं बघताय टोटल भयूस संघटना इथे आणि आज भयूस संघटना चाललेली आहे पिक्चरला पण त्याच्या आधी घरी जाणार आहे घरी जाऊन आपली सगळी ऑलमोस्ट सगळी फॅमिली आलेली आहे तर तुम्हाला सगळ्यांचं मी इंट्रोडक्शन तर करून देईलच पण आज काहीतरी मस्त विषय ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला घ्यायचे आता आम्ही जाणार आहे पिक्चरला पण त्याच्या आधी मी घरी चाललोय बनी सगळेजण विचार ब्लॉग कधी चालू करणार आहे 2023 मध्ये का 24 मध्ये 23-24 कन्फर्म ना किती येडं बनवणार सगळ्यांना तू कधी काढणार आहे ब्लॉग पण चला गाईज बाय 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 टेक केअर बाय बाय टेक केअर गाईज बाय बाय टेक केअर पिक्चरला भेटू आपण काय केलं आता मी सांगतो तुझ्या सौरभने नाही केलं ते मोहितने केलं रिएक्शन पॉपकॉर्न पाचशे चार पॉपकॉर्न घ्यायला बाय बाय तर गाईज बघा केवढी बिर्याणी आहे बघा मस्त साजू तू पडली मटन बिटन मी घेतलेलं आहे माझं स्पेशल सौरभ आता गाडी लावतो आता आम्ही वर जाऊ आपली काय म्हणतो बाबा नमस्ते काय म्हणतो चला हे बाबा चलो मस्त दाढी मिडी गेलेली मी बघा आता कुठलं जॅकेट आहे बाप्पा लेकर्स काय बघितलं पैसे सांगितले लगेच एवढी बारीक घडी होती त्याची चला गाईज घरी आता काय जेवण करणार नाही तू घे घे सो गाईज दिस इज आवर फॅमिली दिस इज आत्या लास्ट ब्लॉग मध्ये होती ही कोण ही माहिती आहे ही ऍडव्होकेट जानवी ती माझी काकू ही आमची आजी शुभांगीज राजी किचन ही आमची आजी आजी कोण जी मला सतत टोमणे मारती आणि हा साईश अरे एवढा लहान नाही दिस इज मनू हे बघ किती भाव खाती काय हिचं काय करावं रे नाही काढ आता तू काढ काढ तू आता काढ का जेवण का नाही करणार तू आणि इकडे आपले सगळे बसलेले आहेत अप्पा सौरभ अँड पप्पा आणि इकडे हे तोंड लपवत होते सगळेजण आता हे तोंड लपवेल परत आजी काकूला ड्रेस बदलायचा आहे कारण माझा ब्लॉग कधी चालू असतो सगळ्यांनी लक्ष द्यायचं आजी काय म्हणत होती तू पटे मार मार दे दोन ठेव सगळेजण काय भेटले मेन म्हणजे तर साईश हळू बोलर एक तर साईश जो आहे हा जो लहान दिसतो पण एवढा लहान नाहीये तर तो चाललाय युकेला पुढच्या एज्युकेशन साठी पुढच्या एज्युकेशनसाठी युकेला चाललाय तो त्यामुळे हा सगळा आमचा फॅमिली गेट टुगेदर चालू आहे मस्त चिकन मटन बिर्याणी वाला तर प्रत्येकाने मला वाटते काहीतरी साईशला सजेशन दिलं पाहिजे काय कर काय नको करू आणि परत ये तिकडेच राहू नको माझं तुला हे सजेशन आहे की नक्की परत ये तिकडेच कोणीतरी बघून सेटल होऊन जाऊ नको काय सांगशील त्याला कोर्स छान कर एज्युकेशन छान घे आणि मस्त पैसे कमवून हा चकुली तुझं काय सजेशन आहे
चुकली अंकिता डॉक्टर अंकिता डॉक्टर अंकिता काय लग्न लग्न लावले नुसतं सांगितले मी एक मजा कर मध्ये की मजा कर आणि तिकडचे फ्रेंड्स बनव वगैरे आणि तुला आम्हाला फोन करत मस्त फॉरेनर वगैरे चांगले चांगले मुलं मुली असेल तर फोटो पाठव चलो मनो कॉल कर नाही नाही मनू काही कुछ क्यों काहीतरी बोललं पाहिजे कुछ क्यों काहीतरी बोललं पाहिजे जसं साईज बोलतो मॅच बघतायत फायनल एशिया कप ए सिक्स अरे नाही 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 श्रीलंका पाकिस्तान मॅच चालू आहे सगळ्यांना सगळेजण आता श्रीलंकेच्या बाजूने बसलो आम्ही मला एक तरी सिक्सचा शॉट घ्यायचा ते ब्लॉग मध्ये आता किती होईल स्कोर काय वाटते सांगा पटके तीन बॉल झाले 160 झाले 165 तीन बॉल मध्ये किती होतं बघू आता अरे बापरे अरे बापरे नाही नाही माझी 170 तरी झाला पाहिजे माझ्या मिच्छे मला मला वाटतंय कमीत कमी अजून 7-8 रन तरी होते बघू शॉट सिक्स बसला का फोर बसला कळत नाही पण बघू अरे रे 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 एक नंबर नाही नाही फोर आहे यार शे अरे एक सिक्स बसला तरी होणार 170 होणार 164 झालाय बघू आता काय होत लेट्स सी लास्ट बॉल गाइज 170 यस कोणी किती बी करू दे हवा नाव आपलंच गाजतय भावा कोणी किती बी करू 170 कडक भारत माता की अरे पण आपण काय म्हणतोय मग संपला विषय चलो पप्पांनी बरोबर एक्झॅक्ट 170 ओळखलेलं आहे त्यामुळे त्यांना माझ्याकडून बिर्याणी आहे आता जेवायचे चला तर आता मी निघालोय तर गाईज झालं मॅच वगैरे सगळं झालं आता मी निघालोय आता मूवीला निघालोय मॅच काय पूर्ण मला बघता येणार नाहीये आता मी मोहित विश्लेबनी आम्ही चाललोय ब्रह्मास्त्र बघायला आणि येस मी हा पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला एक मस्त रिव्ह्यू पण देणार आहे की मला हा मूवी कसा वाटला आणि तुम्ही बघावा का नाही बघावा सो नक्की ब्लॉग शेवटपर्यंत बघा हा इथे आलोय विश्लेबनी मोहित त्यांची वाट बघतोय आम्ही जाऊ मूवीला आता आणि मी मगाशी असं का बोललो की मी तुम्हाला ह्या मूवीचा रिव्ह्यू देईन आणि प्रत्येकच मूवीला जातो पण असं कधी रिव्ह्यू वगैरे हा पार्ट नाही ठरलेला पण ही मूवी थोडी वेगळी आहे डिफरंट आहे आणि खूप जास्त खर्च केला आहे किंवा इंडियन सिनेमामध्ये काहीतरी खूप एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे म्हणजे अशा बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी आहेत की काहीतरी चांगलं केलं गेलं आहे तर खरंच ती मूवी कशी आहे ही मी बघणार आहे आणि मग तुम्हाला सांगणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू करा झाल्यावर बोलू परत आता थिएटरमध्ये आलो आम्ही ॲक्च्युली इंटरवल पूर्ण झालेली आहे आणि आहेत एव्हरीवन आहे की येता येता मला न्यूज कळलेली आहे की मगाशी एवढं सगळं चेअरिंग झालं आपल्या घरामध्ये तर आनंद आहे वर्षीचा की पाकिस्तान हरली आहे काय म्हणणं आहे पाकिस्तान हरली आहे काय म्हणणं आहे बाबा पाकिस्तान हरली आहे तिथं हरणारच होत भारत माता की जबरदस्त गाईज आणि मूवी पण मस्त वाटतोय आता बघू कंटिन्यू करू आम्ही काहीतरी मराठी मध्ये पण आलं पाहिजे एक पिक्चर असं भारी झाला पाहिजे जेणेकरून लग्न सुरू ते डायरेक्ट
तर ठीक आहे, चला व्लॉग कंटिन्यू करा गाईज. आता हा सेकंड डे आहे. काल आम्ही पिक्चर वगैरे बघून घरी गेलो सगळे, आणि त्यानंतर मग आज दिवसभरात आता आपलं स्टोर, आपल्या स्टुडिओचं काम जरा चालू आहे, त्यामुळं आज काही वेळ मिळाला नाही. पण मला हा ब्लॉग एंड करायचा होता आणि तुम्हाला एक चांगला रिव्ह्यू पण द्यायचा होता की मूवी कसा होता, भावा कसा वाटला, काय काय वेगळं वाटलं. तुम्ही या फुटेजच्या अगोदर बघितलंय, मी बोललोय तुम्ही तिथं की आतापर्यंत आम्हाला वाटायचं साऊथचे पिक्चर एक नंबर, पण बॉलिवूडने पण दाखवून दिलंय बॉलिवूड बॉलिवूडच असतं. ह्यावेळेस बॉलिवूडने खरंच त्या लेवलचं केलंय, एवढी मोठी स्टार कास्ट. येस, कोण कोण आहे ते तुम्ही जाऊन बघा बघा, कारण ते मोकर खूप मोठे सिनियर ऍक्टर पण आहेत, खूप मोठे सिनियर ऍक्टर आहे. आणि जे पण आहेत सिनियर ऍक्टर भाई, आज त्या माणसाला एवढी रिस्पेक्ट काय, ते पिक्चर बघून कळत ज्या माणसाचं, त्या माणसाचं आज एवढं एज होऊन सुद्धा ज्या पद्धतीने एंट्री, ज्या पद्धतीने डायलॉग, ज्या पद्धतीने ते ऑरा, ह्या वयात माणसं काठीवर नाही डायरेक्ट बेडवर असतात, पण ते माणूस भाई अजून बी काम करतोय, अजून बी पैसे कमवतोय. तुला असं वाटतं माझा आजोबा काय सगळं सांगितलंय सगळं. नाही खरंच, म्हणजे मी बघितलं, मी तुम्हाला म्हणलो ना की स्टोरी, चला स्टोरी अशी म्हणत नाही की स्टोरी खूपच भारी होती किंवा काय, पण जो स्क्रीन प्ले होता ना तो इतका एंगेजिंग होता. आम्हाला फर्स्ट हाफ पर्यंत तर कळलं पण नाही की फर्स्ट हाफ झाला, आमची नजर थोडी पण हटली नाही. पण वर्थ वॉचिंग मूवी आहे, मी 100% सांगतो. तर एकदा नक्की जाऊन बघा, कारण खरंच काहीतरी डिफरंट आणि काहीतरी वेगळ्या लेवलला घेऊन गेली ही मूवी. तर नक्की जाऊन बघा. आणि रिव्हील पण होत आहे सरप्राईज नेक्स्ट. हा, आम्ही परत एकदा जाणार आहे मूवीला. हा, तर आम्हाला झालता लेट बेकर, पहिले 10-12 मिनिटं झाले. आता पुढचा मूवी बघायला जाणार आहे ते सिक्रेट आहे, ते फक्त मोहितला माहिती, आम्ही कोणासोबत जाणार आहे. एक्सक्यूज मी, दोघं आणि मोहितला मित्र, आपल्या बहिणीला पण घेऊन जाऊ. चलो गाइस, चलो या नोटवर हा ब्लॉग इथे एंड करतोय. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला पूर्ण नक्की कमेंट करून सांगा, आणि मी लास्ट ब्लॉग मधल्या सगळ्या कमेंट्स वाचलेल्या आहेत. तुम्ही जे जे गेस केलं की ते तुम्हाला कसं स्टुडिओ वाटतोय काय, आणि मी 100% 10 लोकांना त्याच्या ओपनिंगला नक्की बोलणार आहे, कारण मला वाटतंय खूप क्लोजली गेस केलंय प्रत्येकाने, परफेक्ट नाही. तर नक्की तुम्हाला सगळ्यांना नक्की बोलवणार आहे. आणि येस, सो लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडलं असेल तर, आणि ब्लॉग बघत राहा. थँक्यू सो मच. Ew!